हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला गावरान पद्धतीने म्हणजेच आमच्या पद्धतीने अंडा करी कशी करायची ते तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यासाठी मी तुम्ही चार अंडे उकडून घेतलेले आहेत, उकडून सोलून घेतलेले आहेत मी इथे। इथं एक मोठा कांदा घेतलेला आहे उभा कट करून। इथं मी खोबरं घेतलेलं आहे एक वाटी किसून घेतलेलं आहे, मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, 7-8 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। इथं मी पांढरे तीळ आहेत ते 2 चमचे घेतलेले आहेत आणि फुटाण्याची डाळ आहे ते 1 चमचा घेतलेला आहे। फुटाण्याची डाळ घातल्यामुळे छान अशा आपल्या भाजीला टेस्ट येते। आणि इथे मी मसाले आहेत ते घेतलेले आहेत, मिरची पावडर, गरम मसाला, धना पावडर, काळं तिखट आणि हळद। तर हे सगळे मी मसाले घालणार आहे। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी इथं हे खोबरं आहे ते भाजून घेणार आहे। तर खोबरं आपल्याला खिसून घ्यायचं आहे, तुकडे करून घेतल्यामुळे बारीक व्हायला जरा जास्त वेळ लागतो आणि खिसून घेतल्यामुळे पटकन असं बारीक होतं। तर मी आता ह्याला गुलाबी रंग येईपर्यंत असं भाजून घेते। तर बघू शकता आपलं खोबरं आता चांगलं भाजून झालेलं आहे। तर आता मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते। आता आपण ह्याच्यात घालूया ते तीळ आहेत, ते तीळ घालूया। तीळ आणि हे फुटाण्याची डाळ आहे ती जरा थोडीशी आपल्याला गरम करून घ्यायची आहे, जास्त भाजायचं नाही आपल्याला। तर आता हे तीळ आणि डाळ आहे ते मी घेते जरा थोडंसं भाजून। हलकाच आपल्याला कलर त्याचा बदलायचा आहे। हे भाजून घेतल्यामुळे भाजीला छान टेस्ट येते। डाळ आणि तांदूळ चांगलं भाजून झालेलं आहे। तर आपल्याला जास्त भाजायचं नाही, जरा हलका त्याचा कलर बदलेपर्यंतच भाजायचं आहे। खोबऱ्याच्याच प्लेटमध्ये काढून घेते मी आता। आणि ह्याच्यातच आता हा कांदा आहे तो भाजून घेते। कांदा आपल्याला जरा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर आता कमी गॅसवरच आता मी कांदा भाजून घेते। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉन बटन आहे ते सुद्धा नक्की प्रेस करा। कांदा भाजेपर्यंत आपल्याला हे खोबरं आणि डाळ आहे त्याला थंड झालेलं आहे। तर त्याच्या आधी पावडर करून घ्यायची आहे। तर कांदा घालायच्या आधीच त्याची आपली बारीक पूड करायची आहे, म्हणजे पटकन असं ते बारीक होतं। तर त्याला आपण आता हे बारीक करून घेऊया। तर कांदा पण आपला चांगला भाजून झालेला आहे। तर आता मी एका ताटात काढून घेते आणि थंड होऊन देते। थंड झाल्यावरच आपण आता बारीक करून घ्यायचं आहे। आपली खोबऱ्याची आता चांगली बारीक पूड झालेली आहे। तर ह्याच्यातच आता मी कांदा आहे तो घालून घेते। कांदा आपला थंड झालेला आहे। तर आता मी कांदा घालून घेते त्याच्यातच। त्याच्यातच मी आलं आहे, आलं आणि कोथिंबीर आहे ते सुद्धा घालून घेते। तर कोथिंबीर वाटणात घातल्यामुळे छान भाजी होते आणि कलर पण मस्त येतो भाजीला आपल्या। तर ह्याच्यातच मी जे सुके मसाले आहेत ते आता निम्मे घालून घेते आणि निम्मे भाजीत घालून घेते। तर हा माझा गरम मसाला आहे तो मी घालून घेते। हे मिरची पावडर 1/2 चमचा, आता मी 1/2 चमचाच घालून घेते। इथं धना पावडर आहे 1 चमचा ते सुद्धा घालून घेते। आता ह्याचे आपण बारीक आता पेस्ट करून घेऊया। तर आपलं आता वाटण चांगलं बारीक झालेलं आहे, मस्त अशी त्याची बारीक अशी पेस्ट झालेलं आहे। तर मी ह्याच्यात सुके मसाले का घातले का, तर आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येते आणि कांदा त्याच्यासोबत मस्त असा मसाला मिक्स होतो। तर बघू शकता आता मी हे भाजीला सुरुवात करते। तर इथं मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 पोळी तेल घालून घेतलेलं आहे। तर आता ह्याच्यातच मी हे वाटण आहे ते घालून घेते। तर आपल्याला वाटण चांगलं आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरच ही सगळी प्रोसेस करायची आहे। तर मी आता सगळं वाटण घालून घेते आणि चांगलं मंद आचेवरच आता हे वाटण परतून घेते। तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा। छान अशी गावरान पद्धतीची अंड्याची भाजी मस्त अशी होते। आपलं आता वाटण परतत आलेलं आहे। तर ह्याच्यातच आता मी जे सुके मसाले होते राहिलेले ते घालून घेते। सगळ्यात आधी हे हळद आहे 1/2 चमचा ते घालून घेते। इथं माझं हे काळं तिखट आहे ते सुद्धा घालून घेते। तर तुम्ही इथं कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता। इथं मी मिरची पावडर 1 चमचा घालून घेते। गरम मसाला आहे तो घालून घेते। आता हे सगळे अजून बाकी सुके मसाले आहेत ते आपल्याला वाटणामध्ये मिक्स करायचे आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। चांगलं मंद आचेवर आपल्याला तेल सुटेपर्यंत आता हा मसाला वाटणासोबत चांगला परतून घ्यायचा आहे। तर आपलं वाटण चांगलं परतलं तरच आपल्या भाजीला चांगली तरी येते आणि चांगली भाजी मिळून येते। तर घाई करायची नाही, पाणी ओतायची लगेचच। तर आपल्याला चांगलं वाटण परतून द्यायचं आहे।
वाटण आपलं चांगलं परतून झालेलं आहे। तर बघू शकता वाटणाने तेल पण साईडला सोडलेलं आहे आणि एक सारखा त्याचा गोळा पण तयार होतोय। याचा अर्थ की आपल्याला वाटण परतून झालेलं आहे। तर आपल्याला ह्याच्यात गरम पाणी ओतायचं आहे, गार पाणी ओतायचं नाही। कुठला पण रस्सा भाजी करताना गरम पाणीच ओतायचं, गार पाणी ओतायचं नाही भाजीला। तर हे बघू शकता इथं मी अंडे आहेत ना त्यात असे मधून कट करून घेते। मधून कट केल्यामुळे काय होतं, अंड्यामध्ये आपल्या मसाला शिरतो आणि छान असे टेस्ट पण लागते अंड्याला। तर बघू शकता असे मधून कट थोडेसे चाकूने त्याला कट करून घ्यायचे आहेत। आणि आता हे आपल्याला ह्या वाटणामध्ये घालायचे आहेत आणि चांगल्या असं हलक्या हातानेच आपल्याला हलवायचं आहे। पटपट नाही हलवायचं, नाही तर अंडे तुटू शकतात। तर आता मी हलक्या हातानेच त्याला आता मसाल्यामध्ये मिक्स करून घेते अंड्याला। असे केल्यामुळे छान अंड्यामध्ये मसाला पण शिरतो आणि भाजी पण आपली चांगली टेस्टी अशी होते। तर बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे भाजीला। तर ह्याच्यातच आता पाणी आहे गरम करून घेतलेलं, ते घालून घेते। तर आता तुम्हाला इथं जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ओतू शकता। तर आता मी इथं चार माणसाची भाजी करणार आहे, तर त्याच्या हिशोबानेच मी इथं पाणी ओतून घेते। तुम्हाला कितपत घट्ट आणि कितपत पातळ पाहिजे त्याच्या हिशोबाने तुम्ही पाणी ओतू शकता। तर इथं मी आमच्या चार लोकांसाठी भाजी करत आहे। तर बघू शकता आपल्याला आता मसाला आणि पाणी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं ढवळून घ्यायचं आहे भाजीला। तर बघू शकता कशी अशी भाजी तयार झालेली आहे, कलरसुद्धा मस्त आलेला आहे। तर आपल्याला ह्याला आता एक उकळी येऊन द्यायची वाट बघायची आहे। आता एक गॅस इथं फुल करायचा आहे आणि आपल्या भाजीला उकळी येऊन द्यायची आहे। तर बघू शकता आपल्या भाजीला चांगली उकळी आलेली आहे। तर इथंच मी गॅस कमी करते आणि आपण इथं चवीनुसार मीठ घालणार आहे। तर बघू शकता इथं मी अर्धा चमचा मीठ घालून घेते। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आत्ताच किती भाजीला तरी आणि कलर पण किती छान आलेला आहे। तर आपण आता ह्या भाजीला 15-20 मिनटं अशी शिजून द्यायची आहे कमी गॅसवर। तर बघू शकता आपली भाजी किती छान अशी झालेली आहे। तरी तर येतेच भाजीला, पण त्याचा दाटसरपणा बघा आणि पाणी एकीकडे आणि रस मसाले एकीकडे असं झालेलं नाही। तर बघू शकता किती छान अशी भाजी आपली अंडा करी अशी तयार झालेली आहे, मस्त कलर पण आलेला आहे। तर आता आपण ह्याच्यात हे कोथिंबीर आहे ती कोथिंबीर घालून घेऊया। भरपूर अशी कोथिंबीर घालायची आपल्याला भाजी। आता हे तसं आपल्याला गॅस बंद करायचा आहे। बघू शकता गावरान पद्धतीची अशी झणझणीत आपली अंडा करी तयार झालेली आहे। तर तुम्ही ही भाजी भात चपाती भाकरी कशासोबत तुम्हाला वाटेल त्याच्यासोबत खाऊ शकता। खूप अशी छान टेस्ट लागते भाजीची। तर आपली भाजी अशी मस्त अशी दाटसर अशी तयार झालेली आहे। पाणी एकीकडे आणि मसाले एकीकडे असं भाजीचं झालेलं आहे। मस्त अशी तरी त्याला कलरसुद्धा छान आलेला आहे। जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला एक शेअर सबस्क्राईब करा आणि असे चॅनलवर कनेक्ट रहा। धन्यवाद।